विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। 12/8/2022 रोजी राष्ट्रीय मार्ग औरंगाबाद ते शोलापूर रस्ता रोको आंदोलन। 80 लाख निधी पडून कधी मंदिरात तर कधी भाड्याच्या खोलीत शाळा। अंबड तालुक्यातील गहिनीनाथनगर येथील घटना। अंबड तालुक्यातील गहिनीनाथनगर येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत औरंगाबाद शोलापूर महामार्गामुळे बाधित झाली होती। शाळेच्या नवीन इमारतीसाठी शिक्षण विभागाला मावेजा मिळाला, परंतु गेल्या 8 वर्षापासून या इमारतीचं बांधकाम करण्यात आलेलं नाही। त्या मागील 5 वर्षापासून शाळा कधी हनुमान मंदिरात तर कधी किरायच्या खोलीत भरवली जाते। वारंवार शिक्षणाधिकारी अंबड सीओ जालना यांना पाठपुरावा करून देखील कुणी लक्ष देत नसल्यामुळे मुले 12/9/2022 रोजी ठीक 10 वाजता राष्ट्रीय मार्ग रस्ता रोको आंदोलन करणार आहेत। शिक्षणाधिकारी सीओ जागे कधी येणार? जिल्हा जालना प्रतिनिधी संतोष कांबळे। नमस्कार, बातमी आहे अंबड तालुक्यात। एक मोठी बातमी, मी आज प्रत्यक्ष तिथे आले आहे। इथं आपण शाळा बघू शकता। गेल्या सात वर्षापासून इथं मुलाचं कुठलंही प्रकारचं शाळा ही डायरेक्टमध्ये पाण्याच्या पुलीमध्ये चालू आहे। 7 वर्षापासून शासनाकडे 80 लाख रुपये जमा झाले आहे। आपल्याही अधिकारी आपल्याकडून गाव विद्यालय आहे, तिथं काही गावकरी जमा झाले आहे, तर त्या संदर्भात आपण त्यांची चर्चा करू प्रतिक्रिया। आता तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय? माझं नाव अमोल जाहीर आहे। आमची शाळा आहे नॅशनल हायवे 52 2012 साली हस्तांतरित झाली जागावर शाळा। त्याच्यानंतर 2014 बेजून काढण्यात आली। त्या 80 लाख रुपये हे शिवच्या नावावर जमा असून ते मी आता कोणतीही दखल घेतलेली नाही। त्यांना वारंवार पालकमंत्री आणि शिव कलेक्टरांना वारंवार भेटून कोणतेही फक्त करू म्हणतात। ते लोक एक महिने करू असं प्रश्न उत्तर आहे। माझं नाव आदिनाथ तांदळे। आमची शाळा ही पहिली इथं 2012 साली आमची शाळा ही रोडमध्ये संपादित झाली। तर त्याचे 80 लाख रुपये सीओच्या नावावरती जमा आहेत। पण आम्ही यावेळेस 3 ते 4 वेळेस सीओ शिक्षण मंत्री कलेक्टर साहेब यांना वारंवार यांची भेट घेतली, पण त्यांनी कोणती याच्यावर दखल घेतली नाही। ज्यावेळेस आमची शाळा इथं पूर्ण 80 घरे पूर्ण शेतकरी वर्ग आहे। इथं एकही नोकरदार वर्ग कोणीही नाही। पहिले जवळपास 50% लोक अंगठेबाजार आहेत आणि इथून पुढे जर यांचं भविष्य कसं व्हायचं लहान मुलांचं, ज्यावेळी शाळा होती त्या टायमाला जवळपास 50% शाळेमध्ये आहे। आज रोजी फक्त 15 वर येऊन ठेवलेले आहे। म्हणजे कालांतर आणि भाड्याच्या रूम मध्ये दुसऱ्या मजल्यावरती मुलं शाळा शिकतात गच्चीवरती। ते जवळपास 2 फुटाची त्याला साईडने खाटाडे आहे। मग एखादा मुलगा जर त्याला खाली जर पडला तर त्याला नेमकं जिम्मेदार कोण? मुख्यमंत्री साहेब का प्रशासन का? नेमकं त्याला जिम्मेदार कोण असणार? एखाद्या व्यक्ती जर एखाद्या लहान मुलांचा जर जीव गेला तर त्याला जिम्मेदार कोण असणार? याचा आम्ही खूप पाठपुरावा केला। पण हे शाळेचं कोणी मनावर घेणार? आणि प्रश्न, या ज्यापूर्वी शाळेला जागा दिली त्यापूर्वी गावकऱ्यांनी दानपत्र दिलं होतं शाळेला। दानपत्र दिलेलं असून पैसे त्यांच्या खात्यावर जमा असून हा प्रश्न मागे का लागत नाही? याच्या मागे नेमकं काय दडलं हेच आमच्या लक्षात येणार। आणि आम्हाला नेमकं कुणाकडं कुणाला भेटावा किंवा कुणाला काय प्रश्न मांडावा हेच आमच्या लक्षात येणार। याच्यानंतर तुम्ही 12 तारखेला रस्ता नॅशनल हायवे हा रस्ता बंद करण्याचा इशारा द्याला। आता तुमची शासनाकडे आता मागणी काय? सध्याची मागणी अशी आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी। शासनाने आम्ही जी उपलब्ध जागा जी दाखवतो त्यातून एक जागा त्यांनी विकत घ्यावी, हस्तांतर करावी, हस्तांतर गावाला विश्वासात घेऊन हस्तांतर करावी आणि त्यानंतर शाळेचं बांधकाम करावं असं आमचं म्हणणं आहे। आणि आम्ही याच्या आधी कलेक्टर सीओ गट शिक्षणाधिकारी आणि पालकमंत्री यांची आम्ही चौकाची मिटिंग लावली होती। त्या मिटिंगमध्ये पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं की शाळा जागा घ्या, काही हे बजेटमधून जरी कमी पैसे पडले तर मी माझ्या आमदार फंडातून पैसे देईन, पण तुम्ही त्या गैरनगरची शाळा आणि त्या गावकऱ्याचा शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावा असं पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं। आणि त्यानंतर त्यांनी
ती दखल घेतली नाही. वारंवार आम्ही भेटलो, भेटल्याच्या नंतर ते सांगतात आम्ही तुम्हाला एक जाहीर प्रकटन काढू आणि त्यावेळेस तुम्ही जे इच्छुक आहेत ते तिथं येऊन आम्हाला अर्ज द्या. पण ते तशा कोणत्याही प्रकारचं काही करत नाही. 2014 पासून त्यांनी कुठेही दखल घेतलेली नाही. आता त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने रस्ता रोको हे आंदोलन आम्ही 12 तारखेला सकाळी 10 वाजता ठेवलेलं आहे. त्यात सगळ्या अधिकाऱ्या जेवढे अधिकारी आहेत त्या संबंधात तेवढ्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे. आम्ही कलेक्टरला निवेदन दिलं आहे. कलेक्टर मार्फत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि जालन्याचे सध्या पालकमंत्री यांनासुद्धा दिलेलं आहे. त्याच्यानंतर राजनभाई टोपे साहेब यांना दिलेलं आहे. माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे. परत पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांनासुद्धा दिलेलं आहे आणि पोलीस स्टेशनलासुद्धा हे निवेदन दिलेलं आहे. यांनी जर 12 तारखेपर्यंत काही नाही घेतलं तर अख्खं संपूर्ण गाव गैनीनाथ नगर हे रस्ता रोको आंदोलन करीन आणि त्रिवेतेचं तीव्र आंदोलन असं इशारा करेल. आणि याला जिम्मेदार कोण असणार आहे? इथं जर काही घडलं याला जिम्मेदार शिवो राहणार का गट शिक्षण अधिकारी राहणार किंवा का कलेक्टर राहणार का मुख्यमंत्री राहणार हे असे कोणकोण जिम्मेदार राहणार? आमच्या गावाचा यांनी फक्त काय करावा, जागा घ्यावा आणि शाळा बांधून द्यावी हा प्रश्न मार्गी लागला तर आम्हाला आंदोलन करायची सुद्धा गरज पडणार नाही. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.